आपण म्हणजे आपली नाती कशी सांभाळू शकतो, आपलं मन कसं सांभाळू शकतो. कधी आहे म्हणजे नवरा बायकोमध्ये भांडण होतात, तर आपल्याला ते कधी भांडण झालं त्याचं एक डिप्रेशन काइंड ऑफ फील होतं. बट ते डिप्रेशन न फील करता आपण कसं मूव्ह ऑन करू शकतो, कसं एकमेकांना साथ देऊ शकतो, एका नुसता एका हग करण्याने असेल किंवा एकमेक म्हणजे एकमेकांना मिठी वाढण्याने असेल. त्यात इव्हन आई वडिलांच्या नात्यात, आई वडिलांच्या नात्यात आपण रोज भेटतो. रोज मी आई वडिलांना भेटते, गप्पा मारते, फोनवर बोलते, रोज आजूबाजूला आहेत सगळे. त्यांच्या म्हणजे त्यांना माहिती माझ्या लाईफमध्ये काय चाललंय, मला माहिती त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय. बट एक टच जस्ट एक हग केली ना तेव्हा असं वाटलं यार हा रोज भेटणारा माणूस आहे. पण मला असं असं वाटतं की मी खूप वर्षांनी ह्या माणसाला भेटली, खूप वर्षांनी. म्हणजे माझ्यासाठी खूप खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मला खरंच खूप छान वाटलं सरांचा हा कार्यक्रम पाहून. भविष्यात कोणी असं करणार असेल असं काही यु नो कोणाकडे काही फंक्शन असेल काही, तर मी ॲक्च्युली रिकमेंड करेल की फॅमिलीजमध्ये असा प्रोग्राम पण इनिशिएटिव्ह घ्या तुम्ही. असे पण प्रोग्राम्स करा तुमचे नाते बॉन्डिंग सगळं स्ट्रॉंग करण्यासाठी, तुमचे मेंटल प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी. सो थँक्यू सो मच सर, मला खूप आवडला तुमचा कार्यक्रम.